नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे कमी दाबाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सरकत असून आज महाराष्ट्रातील विदर्भात खास करून काही विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे हे क्षेत्र नंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार असून अरबी समुद्रातही हवेचा दाब कमी होत असून वेगवान वारे किनारपट्टीवर धडकणार आहेत त्यामुळे मुसळधार पावसाचं वातावरण पुढील दोन तीन दिवस कोकण किनारपट्टीलाही होण्याची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्रानुसार यवतमाळ वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अकोला अमरावती बुलढाणा जळगावच्या काही भागात आज पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे कोकणी किनारपट्टीलाही ठिकठिकाणी जोरदार सरी होतील त्यामुळे पावसाचं वातावरण आता बदलण्याची शक्यता आहे परंतु बऱ्याच विभागात मान्सून अद्यापही सक्रिय झालेलं नाही कमीदाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश आणि विदर्भात सरकत असून या कमी दाबामुळे विदर्भात जोरदार पावसाचं वातावरण आज होण्याची शक्यता आहे हे वातावरण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडेही सरकण्याची शक्यता आहे जी एपीएस मॉडेलचा धावता अंदाज बघितलं तर सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरकडील भाग आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे दरम्यान उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात त्याचबरोबर कोकण किनारपेट्टीला जोरदार पावसाचं क्षेत्र किंवा काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण थोडं तीस तारखेला कमी व्हायला सुरुवात होईल विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील मात्र एक दोन तीन तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे चार तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा हवेचा दाब कमी होत असल्यामुळे स्थानिक ढगांची निर्मिती आणि एकूणच पावसाचं वातावरण तयार होणार आहे हे वातावरण पाच तारखेला किंवा सहा तारखेलाही जोरदार स्वरूपात ठिकठिकाणी पाऊस देण्यास कारणीभूत ठरेल त्यामुळे भाग बदलत चार पाच सहा तारखेला पाऊस पडण्याची महाराष्ट्रात शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज विदर्भात जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही विभागात पडण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल याच दरम्यान कोकण किनारपट्टीलासुद्धा पावसात जोर राहणार आहे अठ्ठावीस तारखेची परिस्थिती बघतो की मा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभा प्रभा प्रभाव राहील कोकण किनारपट्टीलाही पावसाचा प्रभाव वाढतो आहे कारण अरबी समुद्रातून पावसाचं क्षेत्र तयार होतं आहे अरबी समुद्रात पावसाचं क्षेत्र म्हणजेच कमी दाबाचा प्रभाव वाढत असल्यामुळे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होणार आहे दरम्यान मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बऱ्याच भागात पाऊस होत असून थोडा त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे तीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं हलकंसं कमी होणार आहे एक दोन आणि तीन तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी राहील चार तारखेपासून पुन्हा पावसाला महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात सुरुवात होणार आहे हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस वातावरण राहील पाच सहा सात तारखेला देखील वातावरण पाहतो आणि पुढे देखील कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे आठ नऊ किंवा दहा तारखेलाही पाऊस चातरून राहणार रा आहे यावर्षीच्या मान्सूनचं वैशिष्ट्य म्हणजे तो बंगालची पुस्ताकराकडून प्रभावी असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस होत राहणार आहे सातत्याने पाऊस चातरून राहिल्यामुळे शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर हवेचा दाब असून हे क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल असा अंदाज आहे एक हजाराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक हवेचा दाब असल्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण म्हणून देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे कमी दाब हा उतरल्यासारखत असला तरी देखील हवेचा दाब हा अरबी समुद्रातही कमी होत असल्यामुळे कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण राहणार आहे सहा तारखेपासून पुन्हा हवेचा दाब महाराष्ट्रावरील कमी होत असल्यामुळे ढग खेचले जातील आणि पावसाचं प्रमाण वाढण्यास आणखी मदत होणार आहे कमीदाबाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सरकत असल्यामुळे आज विदर्भात मोठं पावसं वातावरण तयार होण्याची शक्यता ठिकठिकाणी आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण काही ठिकाणी रिमझिम पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे हा कमीदाब अठ्ठावीस एकोणतीस तारखेला थोडं उत्तरल्या सरकत असल्यामुळे याचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भात पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे जवळपास सत्तावीस तारखेपासून पुढे सातत्याने कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढताना दिसणार आहे तीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात थोडं पावसाचा प्रभाव कमी झाल्याचं आपल्याला जाणवेल ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी होतील परंतु चार तारखेनंतर पुन्हा एकदा हवेचा दाब कमी होतो आहे आणि त्यामुळे स्थानिक हवेचा दाब कमी झाल्यामुळे चार तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याकरता चार तारखेपासून पुढे पावसाळी वातावरण तयार होतं आहे त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव हा चार पाच सहा तारखेला वाढणार सहा तारखेला हवेचा दाब अजून कमी होत असल्यामुळे पुढीलही पावसाचं वातावरण अधिक चांगलं राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रात शेतीपूरक अशा प्रकारचा पाऊस होत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्याने खूप घाबरून जाण्याची गरज नाही पाऊस उशिरा आला असला तरी देखील पिकांना उपयुक्त ठरणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा